विक्रमगड मुंबई राज्य महामार्गावरील शेणाळे घाटामध्ये अतिवृष्टीमुळे रस्ता खचलाय. कोकणात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचा रस्ता खचण्याच्या अनेक घटना घडल्यात. अशाच वेळेस शेणाळे घाटात धोधो बरसणाऱ्या पावसामुळे राज्य महामार्गावरील रस्ता खचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घाटातून वाहन चालवताना खबरदारी घ्या, घाटात कोणतीही वाहन उभी करू नका, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या. कोकणातल्या पारंपरिक भात लावणीला सुरुवात झालेली आहे. गेले काही दिवस कोकणामध्ये सतत पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे कुठेतरी भात लावणी योग्य हा पाऊस आहे. आपण पाहतोय कोकणातला बळीराजा समाधानी झालेला आहे. भात लावणीच्या कामाला वेग आलेला आहे. ठिकठिकाणी जे यात्रा असतात ते सुद्धा पार पडत आहेत. ग्रामदेवीला नारळ देऊन अनेक शेतकरी आपल्या भात लावणीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. कोकणातल्या अनेक भागामध्ये यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला आणि त्यामुळेच इथल्या भात शेतीला अनुकूल वातावरण आता निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आता भात लावणीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. पुढील काही दिवस अशाच प्रकारचं मनमोहक दृश्य आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळेल. कोकणातली ही भात लावणी आगळीवेगळी असते कारण कोकण. तर राज्यासह मुसळधार पावसाचा फटका हा दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसलाय. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T1 टर्मिनलचं छत जे आहे ते कोसळल्याची दुर्घटना घडली. याखाली काही वाहनं दबली असून छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू तर 9 जण जखमी झाली आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी साधारण 5:30 वाजता दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 जे छत आहे ते कोसळलं. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे. तर T1 टर्मिनलवरील तब्बल 28 विमानांचं उड्डाण जे आहे ते रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. आपण हे दृश्य पाहतोय कशा प्रकारे छत कोसळलंय, त्याखाली अनेक गाड्या ज्या आहेत त्या दबल्या गेल्या आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाली आहेत. जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. RTO पुलाखाली पाणी साचल्यानं वाहन काढताना चालकांना खूप मोठी कसरत करावी लागते. दिल्लीतील मिंटो रोडवरती तर अक्षरशः एक कार ही पाण्यामध्ये बुडाल्याचं दिसतंय. काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. तर पावसामुळे गाडी खराब होऊन रस्त्यावर अडकल्यानं अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. तसंच पावसामुळे दिल्लीतील रस्ते आणि हवाई वाहतुकीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आपण ही नवी दिल्लीतली दृश्य पाहतोय. अक्षरशः एक कार जी आहे ती अर्धी पाण्याखाली गेली आहे. मैं सिंगू बॉर्डर रहता हूँ. सिंगू बॉर्डर से वहीं से आ रही है तो गाड़ी है पूरे पानी में फंस गई. उस टाइम तो कम पानी था, बंद पड़ गया था. अच्छा. अब तो 2-2.5 घंटा हो गया, काफ़ी पानी बढ़ गया. तो यहाँ पे ऐसा कुछ मुझे लगा नहीं कि झील होगी, अंडरपास भी नहीं है. ये भैया आ रहे थे आगे आगे टेम्पो वाले, इनके पीछे पीछे मैंने भी ली. एक बस और गई थी वो निकल गई, हमारी बंद होगी. और मुझे लग रहा पानी यहाँ से सप्लाई मतलब जा नहीं दिया. बारिश बढ़ रही है तो पानी बढ़ता जा रहा है.